नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पंतप्रधानांनी ज्याचं अधिक मूल्य आहे अशा 2000 रुपयाच्या नोटा ह्या पुन्हा बँकेमध्ये घेण्यासंदर्भामधली घोषणा केली आणि मग RBI ने काही खुलासे केले. त्यातला पहिला खुलासा असा होता की ह्या नोटांचं जे मूल्य आहे ते मूल्य अजिबात कमी होणार नाही, कारण पहिली ज्याला आपण चलन निश्चिती म्हणू निश्चलीकरण आणि आत्ताचं 2000 रुपयाचं चलन निश्चलीकरण ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. त्या दिवशी 8 वाजता माननीय पंतप्रधानांनी जी घोषणा केली त्यानंतर त्या नोटांचं जे मूल्य आहे ते मूल्य संपलेलं होतं, म्हणजे 500 रुपयाचं मूल्य संपलं, 1000 रुपयाचं मूल्य संपलं. पण 2000 रुपयाच्या नोटाबद्दल असं नाही आहे. खरं तर सुरुवातीला जेव्हा 2000 रुपयाच्या नोटा आल्या तेव्हाची चर्चा सुरू झालेली होती की हे अधिकचं मूल्य असलेल्या नोटा कशासाठी, कारण त्यातनं होणार काय होतं. तर ज्या मूळ उद्देशाने आपण नोटा निश्चलीकरण केलं, पंतप्रधानांनी जे सांगितलं की बाजारातला काळा पैसा हटवायचा वगैरे, तर मग जो तो बाजारातला काळा पैसा हटवायचा असेल तर कुठल्याही जगातली मोठी अर्थव्यवस्था जे करते तेच करायला पाहिजे होतं. ते म्हणजे कमी ज्याचं मूल्य आहे अशा नोटा बाजारात आणणं अपेक्षित होतं. पण बहुधा त्या निर्णयामध्ये कुठं काही फार वैचारिक दृष्टिकोन होता की नव्हता ह्याचा जो खल होत राहिला तसंच या 2000 रुपयाच्या नोटाबद्दल झालं. आणि आता त्याचे परिणाम हे RBI ने सांगितल्यानंतर सुद्धा असे दिसत आहेत की बऱ्याच ठिकाणी त्या नोटा घेतल्याच जात नाहीत. आणि सरांचं असं आहे की तुम्ही गेले होते सोयाबीन विकायला. सोयाबीन विकून आलेलो आहे काकडेच्यात. सोयाबीन विकले आणि त्यांनी आता पैसे दिलेत, परंतु पूर्ण नोटा हे 2000 दिले आहेत. आणि 2000 नोटा घेऊन मी आल्यानंतर मार्केटमध्ये गेले तर 2000 नोटा कोण स्वीकारायला तयार नाही. पुन्हा मग पतसंस्थेमध्ये किंवा प्रभात मल्टीस्टेटमध्ये त्या ठिकाणी जाऊन पैसे भरण्याचा विचार केला मी, परंतु पैसे भरून घेतले नाहीत. म्हणून आता SBI मध्ये आलो, कारण का माझं तिथं लोन आहे, पीक कर्ज आहे, त्याच्यामुळे मी तिथं नोटा बदलण्यासाठी गेलो आहे. परंतु असं झालेलं नाही ना, 2000 रुपयाच्या नोटा होत्या आणि घेतल्या नाही. मग बाहेर तर नोटा. तुम्ही किती सोयाबीन घातलं? मी 65 क्विंटल सोयाबीन घातलं. पैसे किती आले तुम्हाला? आता त्यांनी दिलेत मला आता 1.5 लाख रुपये. ते सगळे 2000 रुपये नोटा दिले? 2000 रुपये नोटा दिले सगळ्या. तुम्ही बरं घेतले पैसे. मला पीक कर्ज भरायचे ना आज. पीक कर्ज असा उपाय शोधला, बँकेत जाऊन पैसे भरणे. मग ते पैसे 50-1 लाख भरावे म्हणलं आणि 50,000 रुपये दुसरीकडे भरावे. आता आहेत का 2000 रुपये? नाही, सगळे दिले ना. आता 1.5 लाख रुपये भरले. आता 2 लाख. मग 50,000 काय केलं? 50,000 मी तसंच बँकेत भरून टाकले ना. पुन्हा काय शिल्लक ठेवली की नाही? शिल्लक नाही ठेवली. हे काय बघा, सगळ्याच्या सगळ्या सरांनी 2000 रुपयाच्या ज्या नोटा आहेत 1,50,000 रुपये म्हणजे बँकेला फायदा झाला, तुम्हाला मात्र त्रास झाला. त्रास झाला 100%. पण हा अनुभव तुम्ही काय कुठल्या पतसंस्थेत गेलात, मल्टी स्टेट मध्ये गेलात, तिथं काय आला? ते म्हणले आम्ही नोटा घेत नाहीत, आम्हाला घ्यायला अलाउड नाही. मग मी प्रभात मल्टी स्टेट मध्ये गेलो होतो, पण त्यांनी माझे पैसे भरून घेतले नाही. पण मला 1 महिना अजून तारीख आहे पीक कर्जाची, 1 महिना मुदत आहे मला आणखीन. तरी 1 महिना मी बिफोर पैसे भरले. आता काय विलाज नाही त्याला, काय करायचं? नोटा पण समजा बंद झाले तर पण नोटा ठेवून काय करू मी? पण मग तुम्ही बाजारात कोणाला द्यायचा प्रयत्न केला? बाजारात घेतच नाहीत नोटा ना. अजिबात घेत नाहीत, अजिबात नोटा घेत नाहीत. म्हणजे जे कोणी व्यवस्थित काम करतात त्यांना ह्याची माहिती तरी व्हावी कमीत कमी. तुमच्याकडे आहेत का 2000 नोटा? तुम्हाला कोणी दिल्या होत्या का 2000 नोटा? कोणाला दिले बघा, ह्यांचा जरा अनुभव घेऊ. कोणाला दिले? बँकेचं नाव सांगा. बाळासाहेब सजीराव मोरे. मोरे साहेब, काय झालं? 2000 नोटा माझ्याकडे शिल्लक होत्या. किती? 2 होत्या फक्त. हा, तुम्ही बँकेत जाऊन ते दिले? जमा केल्या अकाउंटवर. अकाउंटवर? हा, डीसीसी बँक नारी शाखा, त्यांना देऊन टाका. पण समजा हे 2000 रुपये तुम्हाला नोटा नसत्या मिळाल्या, साध्या मूल्याचे मिळाले असत्या 500 रुपयाच्या वगैरे, तर तुम्ही काय केलं असतं? तुमचा विचार काय होता? मला दुसरं काम, खतं बियाणे घ्यायचं होतं ना. आता मग ती मार्केटमध्ये मी खर्चिले असते. आता 50,000-60,000 रुपये माझा पेरणीचा खर्च आहे आता, त्यासाठी मी खर्च होणार होतो. परंतु त्यांनी मला नोटा 500 किंवा 200 असे दिले नसल्यामुळे मी ते अनुभव कॉमन आहे का लोकांना की 2000 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्याचं प्रमाण जरा जास्त वाढलंय बँकेमध्ये, असं झालंय का? थोडस ज्यावेळेस पासून बंद आलेत ना नोटा करणे, त्यावेळेस पासून डिपॉझिट येत आहे बँकेमध्ये. हो सर, डिपॉझिट वाढलं का 2000 रुपये नोटा? नाही, म्हणजे बँकेतले स्टाफ आहे त्यांनाच लक्षात येणार. आज मी ग्राहक सेवा केंद्र चालवतो. ओके, बरोबर. तुम्ही ग्राहक सेवा केंद्रातली काय स्थिती आहे? तिथे पण येत आहेत नोटा, पण आम्हाला परमिशन आहे तिथे पर डे 1 ते 2 नोटा एक्सचेंजमध्ये. ओके, पण आम्ही ते घेत नाहीत. मेन ब्रँचला त्यांना एक स्लिप हां पाठवून देतो.
किती प्रमाण वाढलं तुमच्याकडे? पूर्वी समजा हे नोटा परत द्या असं घोषित करण्याच्या आधी किती नोटा येत होत्या? कारण मला तर काय 2000 नोटा दिसल्याच नाही 2 वर्षा. आमच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये घोषित करण्याच्या अगोदर मंथली खूप झालं 40-50 हजार. ज्या दिवशी घोषित झालं त्या सेकंड डेला माझ्याकडे जवळजवळ 3 लाख रुपये आले होते. मग मी ते घेऊन आले होते. त्यात 5-6 कस्टमर होते, कुणाचे 50 हजार, कुणाचे 40 हजार, कुणाचे 1 लाख. कस्टमर आले होते, त्यांचं साधारण बॅकग्राऊंड काय? नावं नको आहे. बॅकग्राऊंड तसं तर व्यवसाय शेती असं आहे. कुणी घरगुती महिला एखादी आली आहे सेविंग? हो आले होते ना, महिला पण आहे. त्याच्यामध्ये त्यांचे 38 हजार होते. नाव नाही सांगू शकत कशाला नाव. महिला पण होते पण खूप कमी. जसं जास्तीत जास्त लोक 1 ते 2 नोटा असेच कस्टमर जास्त होते. 1-3 ते 4 कस्टमर होते ज्यांच्याकडे म्हणजे थोडीशी जास्त रक्कम, त्यांना आपण मेन शाखेतच पाठवलं. पण मग असं होतं का की 2000 रुपयाची नोटा आहे काही करा आपण आम्हाला एक्सचेंज करून द्या? नाही तसं काय आलेलं नाही आपल्याकडे खात्यावर. आपण ते त्यांना हे पण नाही करत किंवा तुमच्या खात्यावर. SBI च्याच मुख्य ब्रांचेच्या समोरच उभं आहोत की पलीकडे ब्रांच आहे. हो तुम्ही त्यांना बँकेतच डिपॉझिट करा. बँकेतच डिपॉझिट स्लिप भरून एक फॉर्म आहे त्याच्यासोबत, तो फॉर्म भरून हेल्प करतो फक्त मी की त्यांना फॉर्म आणि स्लिप भरून शाखेत पाठवतो. मग शाखेमध्ये डिपॉझिट करून घेतात. की ज्यावेळेला तुम्ही त्या आडत्याकडनं ते 2000 रुपयाची नोटा ते द्यायला लागले, तुम्ही त्यांना इन्सिस्ट केलं नाही का नको म्हणून? नाही, बरेच दिवस झाले मी सोयाबीन देऊन त्यांना. मग आता पेरणीचे दिवस आल्यानंतर आता लास्ट वेळ तर म्हणलं 500 हा 2000 कसा ना द्या नोटा, मार्केटमध्ये देईन आणि माल वगैरे घेऊन जाईन, खत बी बियाणं राहिलेलं. माझा प्रयत्न काय असतो नेहमी की प्रश्न काय त्याच्याबरोबर काही सोल्युशन आपल्याला देता येईल का? कारण आता RBI ची मंडळी ज्यावेळेला हा व्हिडिओ बघतील त्यावेळेला अपेक्षित आहे की त्यांनी काही खुलासा करावा. हवं तर तुम्ही जाहिराती द्या माध्यमामध्ये, हवं तर तुम्ही आणखी वेगवेगळे जी प्लॅटफॉर्म्स आहेत ती वापरा ना. लोकांना अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर तो होऊ नये एवढं तर आपण करू. एक मात्र दिसतंय यावेळेला की पूर्वी जशी बँकामध्ये गर्दी होती तशी ती काही नाही आहे. हे बँकाचं पण मधलं दृश्य आपण दाखवूया. अजून तरी बँकेमध्ये अशी कुठली काही गर्दी वगैरे नाही आहे या पण ठिकाणी आपण बघू शकतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.